नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण टुवर्ड्स दी ग्रीन एनर्जी हा जो काही चॅप्टर घेत आहोत तर त्याचा हा पार्ट टू इथं कवर करणार आहोत आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर जो काही आहे तर तो आपण पूर्ण करणार आहोत मागच्या टॉपिकमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर एनर्जी म्हणजे काय असते एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म काय असतात त्याच्यानंतर एनर्जीचं कन्व्हर्जन कसं होतं आणि ह्युमन बिंगच्या दृष्टीनं सध्या सगळ्यात महत्त्वाचा जो एनर्जीचा फॉर्म आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी तर त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं फॉर्मेशन नेमकं कसं होतं तर याबद्दल आपण अगदी डिटेलमध्ये माहिती घेतली होती त्यासाठी मायकेल फॅरेडेचं जे काही प्रिन्सिपल आहे तर त्याबद्दल देखील आपण जाणून घेतलं होतं मित्रांनो त्यासोबतच आपण त्या ठिकाणी एक हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट त्यानंतर थर्मल पॉवर प्लॅन्ट त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आणि सोलार विंड पॉवर प्लांट यासारखे वेगवेगळे पॉवर प्लांट जे काही आपल्याला सिलेबसमध्ये दिलेले येतं तर त्याबद्दल देखील जाणून घेणार घेत आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण त्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टबद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती घेतली होती आज आपल्याला या ठिकाणी या सगळ्या पॉवर प्लॅन्टच्या माध्यमातून जे काही पोल्युशन होत असतं विशेषतः थर्मल आणि न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टच्या माध्यमातून जे काही पोल्युशन होत असतं आणि त्या माध्यमातून जे काही एन्व्हायरमेंटचं नुकसान होत असतं तर त्याबद्दल इथं माहिती घेणार आहोत तर इथं या ठिकाणी ह्या सगळ्या पोल्युशनमुळं कोणकोणत्या गोष्टी घडतात ह्युमन बिईंगवर आणि त्यासोबतच इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर आणि ओव्हरऑल एनवायरमेंटवर सगळ्या बायोस्पेअरवर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ॲडवर्स इफेक्ट होतात तर हे आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण थर्मलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअलमुळं आपण जे काही कोलचं कंबशन करतोय ना त्याचं जर कम्प्लीट कंबशन जर झालं तर सीओ टू रिलीज होणार पण जर इथं इनकम्प्लीट कंबशन जर झालं तर मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड रिलीज होत असतो आणि या कार्बन मोनॉक्साईडचं एक ॲडव्हर्स असा इफेक्ट अतिशय वाईट असा इफेक्ट आपल्या बॉडीमध्ये होत असतो तो इफेक्ट कोणता आहे ते सांगतो तुम्हाला इथं कार्बन मोनॉक्साईड जो काही आहे तर तो आपल्या ब्लडमधल्या आरबीसी मधल्या हिमोग्लोबिन सोबत खूपच ऍक्टिव्हली कंबाईन होत असतो आणि त्यापासून कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होत असतो काय तयार होतं बरं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन मित्रांनो इथं अडचण अशी होते की ची जी काही ॲफिनिटी आहे हिमोग्लोबिनसोबत तर ती ऑक्सिजनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे त्याचा परिणाम असा होतो की जिथं ऑक्सीहिमोग्लोबिन तयार व्हायचं तिथं कार्बोक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि एकंदर या पर्सनच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची डिफिशियन्सी निर्माण होते आणि यालाच आपण कार्बन मोनॉक्साईडची पॉयजनिंग देखील म्हणू शकतो आणि हे कशामुळे झालेलं आहे इट इज ड्यू टू दी इनकम्प्लीट कंबशन ऑफ कोल ऑर अदर फ्यूल इन साइड दी थर्मल पॉवर प्लॅन्ट त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे काही फॉसिल फ्युअल आहेत त्याच्यामध्ये मग कोलही आला नॅचरल गॅसही आला यांच्या माध्यमातून वेगवेगळे टॉक्सिक गॅसेस तर रिलीज होतातच पण त्यासोबत पार्टिक्युलेट मॅटर देखील एअरमध्ये रिलीज होत असतो आणि याच्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी हे जे काही पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स या ॲटमॉस्फिअरमध्ये सस्पेंडेड फॉर्ममध्ये राहतात आणि हे सस्पेंडेड फॉर्ममध्ये जेव्हा राहतात तेव्हा त्या ते ठिकाणी आपण ॲज अ ह्युमन बिंग किंवा इतर कोणतीही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते जे काही पॉवर प्लांट आहे त्याच्या परिसरामध्ये जेव्हा त्या ठिकाणी जगत असतात तेव्हा त्यांच्या रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू त्यांच्या त्या ते ठिकाणी इनहेलेशन थ्रू हे सगळे पार्टिकल्स त्यांच्या लंग्समध्ये जातात आणि सिरियस असे त्या ठिकाणी रेस्पिरेटरी डिसिजेस निर्माण होत असतात लाईक अस्थमा त्याच्यानंतर या ठिकाणी ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल इन्क्रीजेस द पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड मित्रांनो खूप वेगवेगळ्या प्रकारचे खरं तर गॅसेस रिलीज होत असतात या बर्निंगमधून सी ओ, सी, ओ, सी ओ टू एन ओ टू टू यासारखे हे जे या काही गॅसेस आहेत तर याच्यामधले काही गॅसेस हे ग्लोबल वॉर्मिंगसाठी देखील रिस्पॉन्सिबल असतात मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग निर्माण होण्याचं कारण हे जे काही गॅसेस आहेत ना सी ओ ओ टू तर हे गॅसेस त्या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवतात कोणता इफेक्ट दाखवतात बरं ग्रीन हाऊस इफेक्ट आणि मित्रांनो या ग्रीनहाऊस इफेक्टमुळं अर्थचं ॲव्हरेज टेम्परेचर जे काही आहे तर हे टेम्परेचर वाढतं ज्याचा परिणाम या ठिकाणी मोठमोठे जे काही ग्लेशियर आणि ॲव्हरेज जे काही ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर आहे तर ते वाढण्यामध्ये होत असतो तर मित्रांनो या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे क्लायमेटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं बरं चेंज पाहायला भेटतो त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा मुद्दा जे काही कोल डिझेल पेट्रोल वगैरे आहे तर याच्या माध्यमातून या, या ठिकाणी टू सारखे गॅसेस देखील निर्माण होत असतात किंवा हे रिलीज होत असतात ना हे नायट्रोजन डायऑक्साइड किंवा एसओ टू हे जे काही गॅसेस आहेत ना हे जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जात असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा त्या ठिकाणी रेनफॉल होत असतो ना रेनफॉल इज अ नॅचरल फेनामेना आणि इथं गंमत अशी होते की हे एन ओ टू किंवा एस ओ टू किंवा त्या ठिकाणी इतर कोणते गॅसेस जेव्हा त्या ठिकाणी रेनफॉलच्या वेळेस एच टू ओ सोबत मिक्स होतात तेव्हा त्यांच्यापासून एच एन ओ थ्री त्यानंतर एच टू एस ओ फोर यासारखे ॲसिड तयार होत असतात हे जे डायल्यूट ॲसिड आहेत ना तर हे रेनफॉलसोबत जमिनीवर पडतात आणि अशा रेनफॉलला ॲसिड रेन म्हणतात मित्रांनो ह्या ॲसिड रेनचे जे काही परिणाम आहेत ते अत्यंत वाईट येतं या गोष्टींचा म्हणजे तुर या ॲसिड रेनचा परिणाम हा फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरच होतो असं नाही आहे तर मित्रांनो याचा ॲडवर्स इफेक्ट हा बिल्डिंग्सवर किंवा काही जे मॉन्युमेंट्स असतात त्यांच्यावरही होत असतो आणि इवन त्या ठिकाणी सिरियस असे बायोलॉजिकल प्रॉब्लम्स त्या ठिकाणी आपल्याला बायोस्पेअरमध्ये ओवरऑल इकोसिस्टीममध्ये पाहायला भेटतात म्हणजे ओव्हरऑल आपण जे काही हे थर्मल पॉवर प्लांट न्यूक्लिअर पॉवर प्लांट किंवा तत्सम इतर नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे जे काही पॉवर प्लांट आहेत तर यांचे जसे आपल्यासाठी फायदे येतं तसेच प्रचंड असं नुकसान देखील त्या ठिकाणी या सगळ्या पॉवर प्लॅन्टमधून किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या माध्यमातून होऊ शकतं तर इथं आपण पोल्युशन हा जो काही आपला पॉईंट आहे तर तो इथं कवर केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोल्युशन पाहिल्यानंतर आपल्याला पुढचं जे काही आहे तर या आत्तापर्यंतच्या सगळ्या फ्युएल्सचं जर नेचर पाहिलं तर ते सगळं नॉन रिन्युएबल आहे नॉन रिन्युएबल म्हणजे यांचं जे काही अमाऊंट आहे अर्थवरचं तर ते लिमिटेड आहे आणि त्यामुळंच आपल्याला यांचा वापर आपण ज्या गतीनं करतोय त्या गतीनं जर करत गेलो तर एक वेळ असा येणारच आहे की ज्यावेळेस हे सगळे Sources, सोर्सेस सगळे फ्यूल सोर्सेस त्या ठिकाणी अर्थवरचे संपणार आहेत मित्रांनो ही एक सिरियस अशी गोष्ट आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी नॉन रिन्युएबल नेचर जे काही आहे यांचं हे आपण थोडक्यात पाहूया आता साहजिकच एनर्जीचा सध्याचा वापर जो काही आहे तर तो अनअवायडेबल आहे म्हणजेच आपण कोणत्याही प्रकारे एनर्जीला रिप्लेस करू शकत नाहीत किंवा एनर्जीच्या शिवाय राहू शकत नाहीत आता हे डेली आपल्या लाईफमध्ये एनर्जीचा वापर जर अनअवायडेबल असेल तर अशा वेळेस हे जे रिसोर्सेस आहेत यांचा कंट्रोलड वापर करणं फार आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी हे सगळे रिसोर्सेस जे काही आहेत एक ना एक दिवस जे संपणार आहेत तर ते खूपच लवकर संपतील आणि ज्यामुळं एक सिरियस असा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युअल्स दी कोल हायड्रोकार्बन क्रूड ऑइल और नॅचरल गॅस तर हे जे काही फॉर्मेशन असतं तर ह्याच्यासाठी लाखो वर्ष लागत असतात मिलियन ऑफ इयर्स लागत असतात मित्रांनो हे जे काही सगळे रिसोर्सेस आहेत किंवा सगळे फ्युअल्स सोर्सेस आहेत तर हे त्या ठिकाणी जमिनीच्या आत एकेकाळी दबलेले त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ता, जसं की त्या ठिकाणी जे काही मास एक्स्टिंक्शन आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये झालेले येतं तर या काळामध्ये त्या ठिकाणी खूप सारे प्लॅन्ट म्हणजे जंगल त्यानंतर लिव्हिंग वेगवेगळे प्राणी वगैरे हे जमिनीच्या खाली त्या ठिकाणी दबल्या गेलेले येतं आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमुळं त्या ठिकाणी यांचं कन्वर्जन जे काही आहे तर या फ्युअल सोर्सेसमध्ये झालेलं आहे म्हणजेच ही जी काही प्रोसेस आहे ही अगदी वर्ष दोन वर्षाची नाही आहे हे जर एकदा संपले तर नवीन हे रिसोर्सेस तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागणार आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी यांचा वापर जो काही आहे तर तो आपण एवढ्या वेगानं करतोय की हे साधारणतः पुढच्या दोनशे वर्षामध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कोलचे एक अंदाज असा आहे की जो काही दगडी कोळसा म्हणजेच कोल आहे तर आगामी दोनशे वर्षामध्ये त्यांचा पूर्ण जो काही सोर्स आहे त्यांचे जे काही साठे आहेत अर्थवरचे ते पूर्ण संपणार आहे तर आणि नॅचरल गॅसचा जर विचार केला तर साधारणतः दोनशे ते तीनशे वर्षामध्ये नॅचरल गॅस नैसर्गिक वायू हा देखील संपणार आहे म्हणजे एकंदर आपण या ठिकाणी एक ना एक दिवस हे सगळे जे काही रिसोर्सेस इथं सगळे हे नॉन रिन्युएबल सोर्सेस जे काही येतं तर हे आपल्यासाठी संपणार आहे ते हे नक्की फक्त एवढंच आहे आपण जेवढा याचा वापर रॅपिडली करू तेवढा त्या ठिकाणी ती जी काही डेट आहे तर ती आपण अलीकडं खेचतोय त्याच्यानंतर या ठिकाणी प्रॉब्लम्स अबाउट दी न्यूक्लियर एनर्जी इज ट्रिमेंडस आपण या ठिकाणी न्यूक्लियर एनर्जीच्याबाबत काही फायदे देखील पाहिले जसं की अगदी वन किलोग्रॅम युरेनियमपासून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते इव्हन न्यूक्लिअर एनर्जीला काही लोक त्या ठिकाणी क्लीन सोर्स ऑफ एनर्जी देखील म्हणतात पण याबाबत देखील खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम काय आहे तर रेडिओ ऍक्टिव्हिटीचा मित्रांनो न्यूक्लियर एनर्जीमध्ये त्या ठिकाणी त्या न्यूक्लियर पॉवर प्लॅन्ट ज्या ज्या गोष्टी त्या फॉर्मेशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या असतात अशा सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी रेडिओ फेस करावं लागतं मित्रांनो हे सगळं ॲक्टिव्ह वेस्ट मटेरियल जे काही आहे तर त्याचं डिस्पोजल करणं हे खूप मोठा टास्क आहे कारण याची ॲक्टिव्हिटी हजारो वर्ष राहत असते त्यामुळं मी तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की न्यूक्लियर पॉवर प्लॅन्टमधून निघणाऱ्या ॲक्टिव्ह वेस्ट मटेरियलचं डिस्पोजल करण्यासाठी तुम्हाला खूप सारा पैसा खर्च सा करावा लागतो कारण ते असंही कुठंही टाकून जर दिलं तर त्यामुळं सिरियस हेल्थ इश्यूज आणि एनवायरमेंटल इश्यूज तयार होऊ शकतात त्याच्यानंतर लुकिंग ॲट दी प्रॉब्लम्स इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन यूजिंग फ्युल्स लाईक कोल नॅचरल गॅस न्यूक्लिअर फ्युल्स द वर्ल्ड इज नाव हेडिंग टुवर्ड्स दी एनवायरमेंट फ्रेंडली एनर्जी दॅट इज दी ग्रीन एनर्जी मित्रांनो आत्तापर्यंत जे काही मी तुम्हाला त्या ठिकाणी नॉन रिन्युएबल रिसोर्सेस सांगितले त्यांचे इश्यूज हे सगळ्या अडचणी पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कुठं तरी आला असेल की या ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनला काही अल्टरनेटिव्ह आहे का जो की एन्व्हायरमेंट फ्रेंडली असेल कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटलाही नुकसान होणार नाही आणि इव्हन इथल्या बायोस्पियर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला देखील कोणतंही नुकसान होणार नाही कारण आपण त्या ठिकाणी कोलचा वापर थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये केला त्याच्यानंतर नॅचरल गॅसचा वापर नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्टमध्ये केलेला आहे न्यूक्लिअर त्या ठिकाणी एनर्जीचा वापर म्हणजे त्या ठिकाणी हेवी ॲटम्स जे काही येतं त्यांचा वापर न्यूक्लियर पॉवर प्लॅन्टमध्ये केलेला आहे या सगळ्यांच्या बाबतीत काही ना काही इश्यू तयार झालेले येतं काहींचे इश्यू त्या ठिकाणी जे काही आहेत तर ते एअर पोल्युशनच्या रिलेटेड होते तर काहींचे इश्यू तर त्याच्यापेक्षाही सिरियस होते लाईक न्यूक्लियर पॉवर प्लॅन्ट याच्यामुळं तर त्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा कायमस्वरूपी धोका असतो मित्रांनो आजपर्यंत त्या ठिकाणी फुफ्फुशिमा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असो किंवा चर्नोबेल न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असो किंवा थ्री माईल आयलँड या ठिकाणी झालेले ॲक्सिडेंट जे काही येतं तर ते त्या ठिकाणचे जे देश येतं तिथले जे लोक येतं तर पन्नास शंभर वर्ष होऊन देखील त्यांना त्याचं ते नुकसान जे काही आहे तर ते सहन करावं लागेल त्यामुळं या ठिकाणी जग आता अल्टरनेटिव्ह सोर्सच्या पर्यायामध्ये होतं आणि हे सगळे जे काही नवीन ऑप्शन्स डेव्हलप झालेले येतं तर हे ये सगळे ऑप्शन्स एनवायरमेंटला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि आपली एनर्जीची रिक्वायरमेंट इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट देखील फुलफिल होईल याची काळजी घेणारी येतं मित्रांनो हे सगळे जे नवीन ऑप्शन आहेत यांना ग्रीन एनर्जी म्हटलं जातं काय म्हटलं जातं ग्रीन एनर्जी आता या ठिकाणी या ग्रीन एनर्जीलाच इको फ्रेंडली एनर्जी, एनर्जी देखील म्हटलं जातं कारण मागच्या सगळ्या ऑप्शनमध्ये जे काही एन्व्हायरमेंटला नुकसान होत होतं पोल्युशन क्रिएट होतं असं कोणत्याही गोष्टी यांच्या बाबतीत होत नाहीत आता कोणकोणते ग्रीन एनर्जीचे नवीन ऑप्शन आहे ते पाहूया या ठिकाणी वॉटर रिझर्वायर पाण्याच्या साठ्यापासून पाण्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय पाण्याचं पोल्युशन होत नाही याच्यात हे सगळ्यात महत्वाचं आहे ना तर तुम्हाला वाटेल की पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय म्हणजे पाण्याचं पोल्युशन व्हायला बिलकुल नाही आपण पाण्यामधल्या पोटेन्शियल एनर्जीचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय आणि हे होत असतं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोयना डॅम जर पाहिला तर तिथं हायड्रो इलेक्ट्रिक पावर आहे जायकवाडी डॅमला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे त्याच्यानंतर इतर बरेचसे जे काही डॅम आहेत तर तिथं त्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट गव्हर्नमेंट मार्फत आणि इव्हन प्रायव्हेट सेक्टर मार्फत देखील इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो वारा सगळ्यांसाठी फ्री असणारा हा वारा जो काही आहे तर त्या वाऱ्यामध्ये देखील एनर्जी आहे आणि ती एनर्जी कोणती असते कायनेटिक एनर्जी आणि तुम्हाला माहिती आहे माणसानं मेंदूच्या जोरावर त्या ठिकाणी एनर्जीचं कन्वर्जन जे काही आहे तर ते करण्यासाठी खूप सारे इक्विपमेंट डेव्हलप केलेले आहेत आणि याच्यामध्येच त्या ठिकाणी जे विंड मिल असते म्हणजेच पवनचक्की पवनचक्कीच्या माध्यमातून आपण त्या वाऱ्याच्या कायनेटिक एनर्जीला त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जनरेट करू शकतो म्हणजेच या ठिकाणी विंड पॉवर प्लॅन्ट आला <laughs> एनर्जी फ्रॉम <laughs> सनलाइट मित्रांनो खरं तर या अर्थवरची प्रत्येक एनर्जी जी काही आहे तर हिचा सोर्स जर शोधला तर शेवटी कुठं ना कुठं सनलाइट कशीच येऊन थांबत असतो आपल्याला निसर्गानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्री अमाऊंटमध्ये सनलाईट दिलेला आहे आपण त्या सनलाईटमधल्या हीट एनर्जीचा वापर देखील त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी करू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला सोलार पॉवर प्लॅन्ट जे काही आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल पाहायला भेटतील त्यानंतर बायोफ्युल्स जे काही आहेत म्हणजेच मित्रांनो त्या ठिकाणी बरेचसे इथेनॉलसारखे जे काही सोर्सेस आहेत तर त्याच्यापासून देखील आपण एनर्जी मिळवू शकतो बायो डिझेल आहे इथेनॉल आहे ह्याच्यापासून आजकाल सर्रासपणे जे काही व्हेकल्स आहेत हे तर चालत आहेत पण आजकाल त्या ठिकाणी एरोप्लेन विमानं देखील या फ्युएलवर चालवल्या जात आहेत त्यामुळं या ठिकाणी बायोफ्युएल जे काही आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी जनरेट होतच असतं म्हणजे या ठिकाणी तुमच्या आत्तापर्यंतच्या नॉन रिन्युएबल एनर्जी प्र एनर्जी सोर्सेस जे काही येतं तर त्याला एक बेस्ट ऑप्शन हे इको फ्रेंडली जो काही मिळालेला आहे तर त्याबद्दल आपल्याला इथंच जाणून घ्यायचं आहे आणि हे जे सोर्सेस आहेत हे परपॅच्युअल आहेत आणि सस्टेनेबल आहेत परपेच्युअल म्हणजे कायमस्वरूपी शाश्वत आहेत ठीक आहे हे कशा येतं शाश्वत आहेत कधीही न संपणारे येतं आणि त्यासोबतच हे पोल्युशन फ्री येतं आणि त्या, त्या माध्यमातून हे इको फ्रेंडली देखील येतं आणि त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला आता एकमेव पर्याय आहे आपल्याला म्हणजे या जगाला ॲज अ ह्युमन बिंग आपण सगळ्यांनी ग्रीन एनर्जीकडं वळणं हाच एक पर्याय आहे कारण एरवीही आपले नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे काही आहेत तर हे आगामी दोनशे ते तीनशे वर्षांमध्ये संपणार आहे तर आणि त्यामुळं कधी ना कधीही आपल्याला ही शिफ्टिंग करायचीच होती तत्पूर्वी आपण इकडं जर वळलोत तर निसर्ग देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाचवू शकतो आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट बद्दल आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं पाहूया मित्रांनो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट तुम्ही नक्कीच कधी ना कधीतरी पाहिलेला असेल अगदी साधं सोपं डॅम तर पाहिलेला असेल या डॅमच्या बाबतीत कसं होतं बघा हा जो काही आहे समजा हा डॅम आहे आता या डॅमच्या पाठीमागच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे काही आहे तर ते अडवलेलं असतं आणि मित्रांनो ह्याची हाईट जी काही आहे पाण्याची ही जास्त असते आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की हे हाईटवर असणारी कोणती वस्तू जी काही आहे तर तिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी जी काही आहे तर तिचा फॉर्म्युला काय रे एम जी एच ह्याच्यामध्ये एच फॉर हाईट आहे मास इथं मास त्या ठिकाणी प्रचंड असतं मित्रांनो त्या ठिकाणी थ्री गॉर्जेस डॅम जो काही आहे जगातला सर्वात मोठा वॉटर रिझर्वायर आर्टिफिशियली तयार केलेला तर तो चायनामध्ये आहे आता मित्रांनो या ठिकाणी जर कितीतरी त्या ठिकाणी क्युबिक मीटर पाणी जर माणसानं या पतीनं आर्टिफिशियली अडवलं तर त्याचं मास देखील जास्त असेल हाईट देखील जास्त आहे जी मात्र कॉन्स्टंट असेल अशा वेळीस या पाण्यामध्ये प्रचंड अशी पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला मिळेल आता साहजिकच हे जे काही डॅमचे दरवाजे येतं तिथून तुम्ही ते पाणी जर खाली घेतलं तर ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते पाणी वेगानं खाली येणार आणि खाली इथं वॉटर टर्बाईन इन्स्टॉल केलेले असतात हे वॉटर टर्बाईन जे काही येतं तर त्या वॉटर टर्बाईनवर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे जे काही ब्लेड्स असतात यास ही या ठिकाणी एक आयडियल अशी डायग्राम आहे हे बघा हे जे काही आहे तर हा हे जे काही डॅमची वॉल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हे रिझर्व वायर आहे आणि इथून या ठिकाणी प्रॉपर थ्रू पाईप या ठिकाणी हे पाणी जे काही आहे तर प्रचंड प्रेशर खाली आणि वेगानं या टर्बाईनमध्ये आणलं जातं टर्बाईनमध्ये तुम्ही या ब्लेड्स पाहू शकता आणि मित्रांनो हे पाणी जेव्हा या ब्लेडवर आदळतं ना तेव्हा हे ब्लेडला वेगानं रोटेट करतं साहजिकच टर्बाईनची हे जे काही ॲक्सिस आहे तर हा वर बसवलेल्या जनरेटरला अटॅच केलेला असतो आणि मित्रांनो या ठिकाणी हा ॲक्सिस फिरल्यामुळं त्या ठिकाणी इथं जनरेटरच्या इथं जे काही मॅग्नेट्स बसवलेले असतात तिथं मॅग्नेटिक फील्ड जी काही आहे तर ती चेंज होत जाते आणि तुम्हाला ही माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते हे जे काही आहे तर हेच म्हणजे आपलं त्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आणि जे काही पाणी या ठिकाणी टर्वाईनच्या ब्लेडला फिरून बाहेर निघतं हे पाणी पुढं नदीमध्ये मिक्स होऊन जातं या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पोल्युशन वगैरे होत नाही फक्त आपण त्या पोटेन्शियल एनर्जीला इथं साठवलेल्या पोटेन्शियल एनर्जीला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतोय कायनेटिक एनर्जीला इथं एनर्जी एनर्जीमध्ये कन्वर्ट करतोय आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतोय अगदी अतिशय सोपं प्रिन्सिपल आहे मित्रांनो हो हे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी फ्लोइंग ऑफ वॉटर त्या ठिकाणी वॉटर मुळं कायनेटिक एनर्जी तयार व्हायली त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी शेवटी इथं थोडीशी त्या ठिकाणी सिक्वेन्स जी काही आहे तर चुकलेली आहे खरं तर पोटेन्शियल एनर्जी आधी असते नंतर कायनेटिक एनर्जी नंतर मेकॅनिकल एनर्जी आणि नंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी ठीक आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टच्या बाबतीत बघा स्टोर्ड वॉटर्स पोटेन्शियल एनर्जी जी काही आहे तर हे आपण त्या ठिकाणी फास्ट फ्लोविंग वॉटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या पोटेन्शियल एनर्जीला कशामध्ये कनोट करतोय बरं कायनेटिक एनर्जी आणि यास स्पीडमध्ये असणाऱ्या वॉटरच्या माध्यमातून आपण जे बॉटमला टर्बाईन बसवलेले आहेत तर त्या टर्बाईनला फिरवतोय हो आणि हे टर्बाईन फिरवल्यामुळं त्या ठिकाणी जे जनरेटर आहे तर त्या जनरेटरच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते ठीक आहे तर हा जो काही फ्लो चार्ट आहे तोही एकदा तुम्ही पाहून घ्या जे काही मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे तेच या तुम्हाला फ्लो चार्टमध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे ॲडव्हान्टेजेस पाहूयात काय ॲडव्हांटेजेस असतील आत्तापर्यंतच्या माहितीवरून काही ॲडव्हांटेजेस तर तुम्ही साहजिकच गेस करू शकता पहिलं ॲडव्हान्टेज कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही विशेषतः वॉटर पोल्युशन होत नाही ठीक आहे तर या ठिकाणी हा पहिलाच पॉईंट आहे त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या गरजेनुसार इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते म्हणजे तुम्ही डॅमच्या ते जे काही पाईप आहेत किंवा ते जे काही दरवाजे आहेत ते जर बंद केले इलेक्ट्रिसिटी जनरेशन बंद जेव्हा तुमची एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त असेल तेव्हा इलेक्ट्रिसिटी फॉर्मेशन चालू याचाच अर्थ या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेशन स्टॉप आणि स्टार्ट अगदी इझिली करू शकता तिसरं जे काही आहे तर हे वॉटर सप्लाय कॅन ऑल्सो बी अचीव ड्यू टू दी डॅम आणि मित्रांनो इथं सर्वात महत्त्वाचं हे डॅम्स जे काही आहेत तर यांच्या माध्यमातून तुम्ही फ्लोडवर मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोल ठेवू शकत असता आणि या ठिकाणी जे काही स्टोर्ड रिझर्वायर आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही आजूबाजूच्या त्या, त्या ठिकाणी भागाला मोठ्या प्रमाणामध्ये वॉटरचा सप्लाय देखील करू शकता फॉर दी ॲग्री यूज अँड फॉर ड्रिंकिंग पर्पज तर या ठिकाणी इथं जर तुम्ही पाहिलं तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट जे काही युजेस आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात याचा अर्थ याचे डिसएडवांटेजेस काहीच नाहीत का असं बिलकुल नसतं मित्रांनो कोणतीही गोष्ट जशी चांगली असते त्याचे त्या ठिकाणी वाईट परिणाम देखील तुम्हाला सहन करावे लागतात यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट जर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं डिसॲडव्हान्तेजेस कोणते येतं तर एक महत्त्वाचा डिसएडवांटेज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टसाठी तुम्हाला डॅम लागतो आणि डॅमचं कन्स्ट्रक्शन जेव्हा होत असतं तेव्हा मित्रांनो वॉटर रिझर्व वायर एक मोठ्या मो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तयार होतं त्याचा परिणाम असा होतो की त्या नदीचं म्हणजे आधी नदीच्या काठावर असणारे जे काही गावं किंवा शहरं होते हे सगळे गावं शहरं पाण्याखाली जाणार मित्रांनो ना एवढंच नाही शहरं गावं पाण्याखाली जातात पण त्यासोबतच तिथं जे काही बायोस्पेअर होतं तिथं जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते तिथं जे काही त्या ठिकाणी प्लॅन्ट्स होते तर सगळे प्लॅन्ट्स तिथले नष्ट होणार म्हणजे एकंदर इथं डॅमच्या फॉर्मेशनसाठी डॅमच्या कन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला खूप सारे त्या ठिकाणी गावं आणि इतर वसाहती पाण्याखाली घालाव्या लागतात त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं स्थलांतर होत असतं लोकांचं त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होतं आणि रिहॅबिलेशन देखील होतं त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा लॉस म्हणजे एकेकाळी नदीच्या काठावर त्या ठिकाणी फर्टाईल लँडमध्ये केली जाणारी शेती आता मात्र त्या डॅम अडवलेल्या पाण्याखाली पूर्णतः झाकून जाते म्हणजे फर्टाईल लँड जी काही आहे तर ती तुम्ही कायमस्वरूपी गमावतायत आणि तिथली बायोडायव्हर्सिटी जी काही आहे तर ती देखील नष्ट होते त्यासोबतच मित्रांनो आणखी काही लॉस म्हणजे खरं तर हा फायदाही होऊ शकतो आणि याच्यामुळं नुकसानही होऊ शकतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवलं जातं आणि वर्षानुवर्ष एक सिरियस असा इश्यू या पाण्यामुळे निर्माण होत असतो तो म्हणजे डॅमच्या तळाला मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचायला लागतो त्याचा परिणाम असा होतो की डॅमची जी काही कॅपॅसिटी आहे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तर ती कमी होऊन जाते आणि हळूहळू त्या ठिकाणी डॅम ज्या पर्पजसाठी बनवला होता तो डॅमच तो पर्पजच नष्ट होऊन जातो दुसरा एक सिरियस इश्यू आहे मित्रांनो तो म्हणजे त्या ठिकाणी जर उद्या अर्थक्वेक वगैरे जर आला आणि त्या ठिकाणी त्या डॅमला जर क्रॅक्स वगैरे जर गेले तर एवढं पाणी जेव्हा एकदाच समोरच्या त्या नदीमध्ये येईल ना तेव्हा ती नदी राहत नाही अक्षरशः समुद्राचं रूप त्याला प्राप्त होतं आणि समोरच्या भागात जेवढे काही छोटे गावं शहरं वगैरे आहेत पूर्णतः त्या ठिकाणी ते नष्ट होऊन जातात वाहून जातात हीच घटना पुण्यामध्ये घडली होती मित्रांनो एकोणीसशे एकसष्टला ला कदाचित तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलेलं असेल पुण्याच्या वर असणार पानशेतचं धरण अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जास्त पाऊस पडल्यामुळं फुटलं होतं आणि या काळामध्ये त्या पुण्याची जी काही मुठा नदी आहे तर त्या मुठा नदीला इतका प्रचंड पूर आला होता की पुण्यामधले जे काही नारायणपेठ सदाशिवपेठ किंवा डेक्कन किंवा जे काही आत्ताचा मनपाचा वगैरे भाग आहे तर हा अक्षरशः त्या ठिकाणी पूर्णपणे वाहून गेला होता मित्रांनो या ठिकाणी हा धोका जो काही आहे तर तो नेहमी असतोच त्यामुळं भूकंप आणि इतर कोणत्या कारणामुळं त्या डॅमचं जर नुकसान झालं तर हे नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी म्हणजेच त्या ठिकाणी लोकांचे जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकते म्हणजेच या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आणि त्याच्या माध्यमातून जे काही डॅम्स आहेत तर त्याचे काही डिसएडवांटेजेस आपण इथं पाहिलेले येतं दुसरा ग्रीन एनर्जीचा जो काही ऑप्शन आहे तर तो म्हणजे विंड एनर्जी म्हणजेच त्या ठिकाणी वायूपासून वाऱ्यापासून ऊर्जा मिळवणं आणि याच्यासाठी त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मोठमोठ्या त्या ठिकाणी विंड मिल्सची रिक्वायरमेंट असते पण वाऱ्यापासून एनर्जी मिळू शकते हे त्या ठिकाणी माणसाला बऱ्याच दिवसापासून माहिती होतं अगदी त्या ठिकाणी साध्या पद्धतीनं का होईना त्या ठिकाणी घरगुती वापरासाठी वाऱ्यापासून आणि इवन पाण्यापासून देखील तुम्हाला त्या ठिकाणी एनर्जी मिळवण्याचे उदाहरणं माहिती असतील पाण्यापासूनचं एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी तुम्ही जर पूर्वीचं औरंगाबाद आणि आत्ताचं जे काही संभाजीनगर आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पानचक्की नावाचं ठिकाण आहे ना मित्रांनो या पानचक्कीच्या ठिकाणी काय केलेलं होतं त्यांनी तर उंचावरून पाणी आणून तिथं जे काही ब्लेड आहे त्या ब्लेडला फिरवून त्या ब्लेडच्या ॲक्सिसला एक जातं बसवलं होतं आणि त्यांनी चक्क त्या, चक त्या जात्याचा वापर त्या ठिकाणी धान्यापासून पीठ तयार करण्यासाठी करत होते ही गोष्ट आत्ताची नाही आहे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे विचार करा मायकेल फॅरेडानं जेव्हा हे प्रिन्सिपल सांगितलेलंही नव्हतं त्यावेळेस या एनर्जी कन्व्हर्जनच्या प्रिन्सिपलचा वापर आपल्या डेली यूजसाठी भारतामध्ये झालेला आहे बघा पाण्यामधल्या पोटेन्शियल एनर्जीचा वापर त्या ठिकाणी आज म्हणजे त्या काळामध्ये त्या ठिकाणी जे काही जातं असतं ते, ते फिरवून दळण दलन दळण्यासाठी त्या ठिकाणी भारतीयांनी केलेलं आहे तर इथं या ठिकाणी विंड एनर्जी जी काही आहे तर विंड एनर्जीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाऱ्यामध्ये असते कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी जी काही आहे तर ही या विंड मिलच्या मदतीनं आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो तर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी जेव्हा वारा या मोठमोठ्या विंड मिलच्या ब्लेड्सला त्या ठिकाणी काय करतो बरं स्ट्राईक करतो अशा वेळेस मधले जे टर्बाईन आहे विंड टर्बाईन इथं विंड टर्बाईन वापरल्या जाणार बरं वॉटर टर्बाईन म्हणायचं नाही इथं विंड टर्बाईन वापरल्या जाणार ह्या विंड टर्बाईन रोटेट होऊ लागल्यावर जनरेटरच्या मदतीनं त्या ठिकाणी काय केलं जातं बरं इलेक्ट्रिसिटी जनरेशन केलं जातं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बसवलेल्या ज्या काही विंड मिल्स आहेत या पाहिलेल्या येतात ठीक आहे तर त्या ठिकाणी चाळकेवाडी नावाचं ठिकाण आहे साताऱ्यामध्ये किंवा इव्हन पुण्याच्या आजूबाजूला किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील हे विंड मिल्स ज्या काही येतात तर ह्या मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटमार्फत आणि प्रायव्हेट सेक्टरमार्फत आज तुम्हाला इन्स्टॉल केलेल्या पाहायला भेटतील आणि हे सगळंच त्या ठिकाणी अगदी फ्रीमध्ये आहे वारा तुमच्याकडून काही कोणता टॅक्स घेणार नाही आहे की बाबा मी वाहत होतो आणि तुम्ही माझी एनर्जी चोरून घेतायत त्यामुळं असं काहीही होणार नाही आहे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला या एनर्जीचा वापर करता येणार आहे विदाऊट एनी लॉस विदाऊट एनी पोल्युशन ठीक आहे तर अगदी त्या ठिकाणी सेवन मेगावॅटपर्यंतचे त्या ठिकाणी विंड मिल पॉवर प्लॅन्ट आजकाल तुम्हाला पाहायला भेटतात एक फ्लो चार्ट आहे थोडक्यात समजून घेऊया या ठिकाणी हा वारा जो काही आहे तर या वाऱ्यामध्ये एक मिनिमम वेलोसिटी आवश्यक आहे बरं कारण या ठिकाणी अतिशय संत गतीने अतिशय स्लोली वाहणारा वारा जो काही आहे तर तो त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन करू शकत नाही इलेक्ट्रिसिटी जनरेशन करण्यासाठी वाऱ्याची एक मिनिमम स्पीड पाहिजे ज्या स्पीड मुळे त्या ठिकाणी हे जे काही विंड मिळायचं तर त्याच्या मोठमोठ्या ब्लेड ज्या काही येतात त्या रोटेट होतील ज्यामुळं टर्बाईन रोटेट होईल टर्बाईनच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल कुणामार्फत बरं या जनरेटरच्या माध्यमातून ठीक आहे म्हणजे सुरुवातीची वाऱ्याची कायनेटिक एनर्जी ही कन्व्हर्ट व्हायली टर्बाईनच्या एनर्जी एनर्जीमध्ये आणि टर्बाईनची कायनेटिक एनर्जी कन्वर्ट व्हायची इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये अतिशय साधा सोपा हा जो काही फ्लो चार्ट आहे तर तो तुम्हाला इन्स्टॉलेशन ऑफ विंड मिल हा एक महत्त्वाचा टास्क असतो कारण हे विंड मिल म्हणजे आपल्या घरातला काही पंखा नाही आहे म्हणजे अगदी हातामध्ये घेऊन बसवलं आणि वाऱ्यामुळं त्या ठिकाणी हे पंखा रोटेट व्हायलाय मित्रांनो यांची किंमत कोट्यावधी रुपयामध्ये असते म्हणजे हाईट देखील खूप जास्त असते आणि इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर ह्याचा इन्स्टॉलेशनचा जो टास्क आहे ना तर तो देखील तुलनेनं कठीण असतो त्याचं कारण विंडमिल या कुठेतरी शहरामध्ये किंवा गंधार जंगलामध्ये बसवता येणार नाही आहेत तुम्हाला त्या थोड्याशा उंचावरच्या भागामध्ये किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर वगैरे बसवावं लागतात आणि शक्यतो अशा ठिकाणी रोडची कनेक्टिव्हिटी नसते त्यामुळं या विंड मिलला अक्षरशः त्या ठिकाणी सेपरेट करून त्याचे पाते सेपरेट करून त्या ठिकाणी मोठमोठ्या ट्रक्सच्या माध्यमातून तिथपर्यंत नेणं आणि ही तिथं इन्स्टॉल करणं हा एक मोठा टास्क असतो तर या ठिकाणी विंड स्पीड जी काही आहे तर जिथं चांगल्या पद्धतीनं आहे अशी साईट तुम्हाला निवडावी लागते त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर असं इन्स्टॉलेशन विंड टर्बाईनचं अशाच ठिकाणी केलं जातं की जिथं या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी हे जर पाहिलं तर अशा शक्यतो विंड मिल समुद्राच्या काठावर किंवा थोड्याशा उंच अशा डोंगराळ भागामध्ये बसवल्या जातात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये फ्रीमध्ये या एनर्जी सोर्सचा वापर करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला शेवटी पाहिजे सोलार एनर्जी खरं तर हे सगळी जी काही अर्थ चाल जगते किंवा अर्थवरचं सगळं बायोस्पिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जगतायत ना ह्याचं एकमेव कारण म्हणजे सोलार एनर्जी मित्रांनो सोलार एनर्जी जी काही आहे तर त्या सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन जे काही आहे तर ते त्या ठिकाणी मार्फत वाया फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं आणि त्याच केमिकल एनर्जीच्या माध्यमातून आपण म्हणजेच हरबीओर्स सर्वाईव्ह करत असतो आपल्याला खाऊन त्या ठिकाणी कार्निवर्स जगत असतात आणि शेवटी त्यांचं डिकंपोजिशन होतं आणि ते, ते मातीमध्ये मिसळल्या जातात म्हणजे एकंदर त्या ठिकाणी हे सगळी जी काही सायकल आहे तर ही कुठून चालू व्हायली तर सोलार एनर्जीपासून चालू व्हायली या सोलार एनर्जीचं जर पाहिलं तर या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये हे सोलार रेज येत असतात आणि याच वेव्हचा वापर करून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा या सोलार रेजचा या रेडिएशनचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो मित्रांनो या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या सोलार प्लेटच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं छोटासा बल्ब चालू शकतो किंवा बॅटरी चार्ज होऊ शकते हे पाहिलेलं आहे पण प्रत्यक्ष सोलार पॉवर प्लॅन्टमध्ये मात्र मॅगॅवॅटमध्ये कितीतरी मॅगॅवॅट या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन करू शकतो आणि इथं एक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी सनरेज जे काही आहे तर त्याची इंटेन्सिटी जी काही आहे तर ती बऱ्यापैकी पाहिजे म्हणजे अगदी तुम्ही त्या ठिकाणी पोलार एरियामध्ये जर सोलार पॉवर प्लांट जर उभारला तर तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेशन होणार नाही आता तिथं सहा महिने जर त्या ठिकाणी दिवस असेल आणि सहा महिने रात्र असेल तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन कसं होणार कारण जेव्हा दिवस असतो तेव्हाही किरणं अत्यंत त्या ठिकाणी तिरपे पडत असतात त्यामुळं त्या ठिकाणी ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल एरियामध्ये इथं या ठिकाणी हे इलेक्ट्रिसिटी जनरेशन विथ हेल्प ऑफ सोलार पॉवर प्लांट शक्य होतं दुसरं एकच लिमिटेशन आहे मित्रांनो सोलार पॉवर प्लॅन्ट फक्त दिवसाच त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन शक्य होत असतं रात्री सोलार पॉवर प्लांट आराम करतो कारण सनलाईटच नसतो ठीक आहे तर इथं या ठिकाणी युझिंग दी रेडिएशन्स फ्रॉम दी सनलाईट विदाऊट यूजिंग ए ट्रान्सफॉर्मर इट इज ट्रॅप डायरेक्टली इन टू दी सोलार फोटो सेल या ठिकाणी मित्रांनो बघा हे जे काही आहे ना तर इथं दोन पद्धती आहेत बरं इथं सोलार एनर्जीपासून त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिलं म्हणजे फोटो सेल ह्याच्यामध्ये काय करतोय तुम्ही सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन करतायत डायरेक्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होटोव्हल्टक सेलच्या माध्यमातून तुम्ही सोलार एनर्जीचं कन्वर्जन करतायत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि दुसरा जो प्रकार आहे तर सोलार एनर्जीच्या मदतीनं तुम्ही वॉटरला हीट करून त्याचं कन्वर्जन स्टेममध्ये करतायत वाफेमध्ये करतायत आणि या वाफेच्या मदतीनं वाफेच्या हाय प्रेशर आणि कायनेटिक एनर्जीच्या मदतीनं तुम्ही त्या ठिकाणी स्टीम टर्बाईन रोटेट करतायत म्हणजे तुम्हाला अगदी सहज पद्धतीनं समजलं असेल की सोलार एनर्जी जी काही आहे तर फायनली तिला आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतोय पण मेथड्स मात्र दोन आहेत पहिल्या केसमध्ये फोटो होल्ड सेलच्या मदतीनं त्या ठिकाणी आपण काय करतोय बरं सोलार एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतोय आणि इथं मात्र त्या ठिकाणी सोलार एनर्जीला कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी वाट पाण्याची वाफ बनवतो आणि त्या वाफेच्या त्या वॉट जे काही वॉटर व्हेपर आहे स्टीम आहे तर त्या स्टीमच्या प्रेशर आणि व्हेलॉसिटीच्या मदतीनं तुम्ही स्टीम टर्बाईन जे काही आहेत तर ते फिरवून त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ जनरेटर इलेक्ट्रिसिटी बनवतायत ठीक आहे तर हे दोन पद्धतीच आपल्याला इथं शिकायच्या आहेत बघूया या ठिकाणी पहिली पद्धत पाहिली दुसरी पद्धत पाहूया सोलार एनर्जी जी काही आहे तर ह्याचं कन्वर्जन आपण थर्मल एनर्जीमध्ये करतोय आणि वाया थर्मल एनर्जी तुम्ही काय करतायत बरं या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतायत तर इथं आधी फोटोहोल्टाईक सेलबद्दल पाहूया सोलार फोटोहोल्टक इफेक्ट इज कन्व्हर्जन ऑफ सोलार एनर्जी टू डायरेक्टली टू दी इलेक्ट्रिक एनर्जी पण इथं आणखी एक गंमत सांगतो सोलार एनर्जीपासून जी इलेक्ट्रिसिटी फोटोहोल्टाईक सेलच्या माध्यमातून होत असते ती इलेक्ट्रिसिटी ही डी सी पद्धतीची असते डी सी म्हणजे काय डेप्युटी कलेक्टर का नाही डी सी म्हणजे डायरेक्ट करंट आणि मित्रांनो डायरेक्ट करंटचा एक प्रॉब्लेम काय आहे आपण घरामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतो तर हे डायरेक्ट करंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरल्या जाऊ शकतात पण त्यांना खूप सारे लिमिटेशन असतं पण आज आपण त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो कारण त्या ठिकाणी अल्टरनेटिंग करंटचे डी सी म्हणजे डायरेक्ट करंटपेक्षा खूप सारे फायदे येतं मग अशा वेळेस त्या ठिकाणी या ठिकाणी ही डी सी एनर्जी जी काही आहे तर ही डी सी इलेक्ट्रिसिटी एनर्जी ही ए सीमध्ये कन्वर्ट करणं हा एक इथं महत्त्वाचा टास्क असतो ठीक आहे एक लक्षात घ्या तुम्ही फोटो सेलच्या माध्यमातून जी इलेक्ट्रिसिटी बनवतायत ती डी सीच्या फॉर्ममध्ये असते आणि तुम्हाला त्या डी सीचं कन्वर्जन ए सीमध्ये करावं लागतं तेव्हाच तुम्ही त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर तुमच्या घरामध्ये करू शकता कारण आपले मॅक्झिमम जे काही डिव्हाइसेस आहेत ना तर ते त्या ठिकाणी ए सीवर चालत असतात तर या ठिकाणी इथं जर तुम्ही पाहिलं तर या फोटो हो सेल सेलमध्ये विशिष्ट असं सेमी कंडक्टर मटेरियल असतं सोलार प्लेट पाहिले असतील तुम्ही मित्रांनो या सोलार प्लेटवर त्या ठिकाणी असे सर्कल्स असतात आणि या सर्कलमध्ये सेमी कंडक्टर मटेरियल वापरलेलं असतं जसं की सिलिकॉन आणि इवन हे वेगवेगळे सेमीकंडक्टर मटेरियल एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी तिथं त्या ठिकाणी चक्क जे काय आपलं चांदी असते ना तर त्या चांदीचा देखील चांदीचे वायर्स देखील त्या ठिकाणी वापरल्या जातात आणि त्यामुळंच ह्यांची जी काही किंमत असते ना तर ती जास्त असते पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल फ्रॉम दी सोलार सेल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एरिया ठीक आहे या ठिकाणी सनलाईटची जी एनर्जी आहे तर ही फोटो इफेक्टच्या माध्यमातून तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करता येत बरं डी सीमध्ये डी सी फॉर्मच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतायत आता या ठिकाणी हे सोलार सेल जे काही आहेत ना ह्यांचं कनेक्शन दोन पद्धतीने होत असतं मित्रांनो अगदी साधं सोपं हो आहे या ठिकाणी तुम्ही पॅरलमधलं कनेक्शन आणि सिरीजमधलं कनेक्शन हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल तुम्हाला हे माहिती असेल की आपल्या घरामधले जे काही कनेक्शन्स असतात तर ते पॅरल असतात का सिरीज असतात रे यास आपल्या घरामध्ये जे काही आपण इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस वापरत असतो तर यांचे कनेक्शन्स हे पॅरलमध्ये मध्ये असतात की सिरीज मध्ये असतात yes. मध्ये असतात त्याचं कारण जेव्हा तुम्ही हे जे काही डिव्हायसेस आहेत ना तर हे सिरीजमध्ये ठेवत असतात तेव्हा शेवटच्या डिव्हाइसला मिळणारं व्होल्टेज जे काही आहे तर ते कमी कमी होत जात असतं आणि सर्वात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय असते तर सगळ्या डिव्हायसेसला त्या ठिकाणी जे व्होल्टेज आहे तर ते इक्वल मिळणं आवश्यक आहे आणि हे व्होल्टेज इक्वल मिळण्यासाठी एकमेव गोष्ट जी काही आहे तर ती म्हणजे पॅर्ल कनेक्शन कळलं का पॅरल कनेक्शन त्यामुळं मस्ट आहे या ठिकाणी इथं हे सेल वन आणि सेल टू जे काही आहे तर हे दोन्हीही सिरीजमध्ये येतं सिरीजच्या बाबत काय होतं बघा जो करंट जातोय ना तर तो या सेल वन करंट या ठिकाणचा सेल वनमधून जाणारा करंट आय वन आहे सेल टूमधून जाणारा करंट आय टू आहे जेव्हा सिरीजमध्ये डिवाईस असतात तेव्हा त्या ते ठिकाणी करंट सेम प्रमाणामध्ये जातो म्हणजे जो आय करंट इथून फ्लो होतोय ना इट इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू आय टू त्यामुळं आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू आय टू सगळं करंट सारखं आहे पण प्रॉब्लेम येतो व्होल्टेजच्या बाबतीत इथं या ठिकाणी व्होल्टेज जे काही टोटल व्होल्टेज आहे ना या दोन्ही डिव्हाइसेसच्या अलाँग तर हे व्होल्टेज जे काही आहे तर व्ही वन प्लस व्ही टू आहे याचाच अर्थ व्होल्टेज डिवाईड झाले जे टोटल व्होल्टेज आहे त्यापैकी व्ही वन आणि व्ही टू या पद्धतीनं त्या ठिकाणी वाटण्या झालेल्या येत्या म्हणजेच समजा टोटल व्होल्टेज आहे टू थर्टी व्होल्ट अशा वेळेस अर्धा व्होल्टेज इकडे गेलं अर्धा व्होल्टेज इकडे गेलं साहजिकच या हाफ व्होल्टेजवर तुमचे डिव्हाइसेस व्यवस्थित चालणार नाहीत हे अडचण आहे त्या ठिकाणी सिरीज मधल्या कनेक्शनसाठी या उलट पॅरल कनेक्शन बघा इथं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं सेल वन अँड सेल टू आर पॅरलली कनेक्टेड विथीच्या ऑदर आणि जेव्हा पॅरलमध्ये कनेक्शन असतं तेव्हा ते त्या ठिकाणी जे टोटल व्होल्टेज असतं तर हे व्ही वन इतकंच असतं आणि व्ही टू इतकंच असतं याचाच अर्थ सगळं व्होल्टेज जे काही येतं प्रत्येक सेलच्या अलॉंग हे सारखेच आहेत आणि हेच आपल्याला पाहिजे असतं प्रत्येक डिव्हायसेसला त्या ठिकाणी इक्वल असं व्होल्टेज ठीक आहे इथं करंट मात्र डिवाईड झालेला असतो पण करंट डिवाईड होऊन असं काही नुकसान होत नसतं आपल्याला मेन काय असतं तर व्होल्टेज असतं त्यामुळं या ठिकाणी सोलार सेल्स कनेक्टेड इन पॅरल त्याच्यानंतर सोलार पॅनलबद्दल बघूया ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की या सोलार पॅनलमध्ये त्या ठिकाणी विशिष्ट अशा सेमी कंडक्टिंग मटेरियलचा वापर केलेला असतो जसं की त्या ठिकाणी सिलिकॉन कशाचा वापर केला जातो सिलिकॉन सारख्या सेमी कंडक्टिंग मटेरियलचा वापर केला जातो या सोलार पॅनलवर आणि या ठिकाणी सोलार पॅनल आर फॉर्मड बाय कनेक्टिंग मेनी सोलार सेल्स इन सिरीज अँड पॅरल या ठिकाणी रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स अँड द करंट कॅन बी ऑप्टेंड बाय मेकिंग सोलार पॅनल्स बाय कनेक्टिंग सोलार सेल्स इन सिरीज अँड इन पॅरल शक्यतो सोलार पॅनल या ठिकाणी आपण दोन्ही पद्धतीनं कनेक्ट करू शकतो पण आपल्या घरामध्ये जे डिवाइसेस आहेत ते मात्र कशात बरं पॅरलच कनेक्ट करावे लागतात द बेसिक युनिट ऑफ सोलार इलेक्ट्रिक प्लॅन्ट जे काही आहे तर ते सोलार सेल आहे सोलार जे काही इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे तो कितीही मोठा असला तरी त्याचं बेसिक युनिट काय बरं सोलार सेल या ठिकाणी सोलार पॅनल जे काही आहे तर हे सोलार सेल एकमेकांना कनेक्ट करून हे सोलार पॅनल बनवलं जातं आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं मेनी स्ट्रिंग्स जॉईनेड इन पॅरलल्स आणि या माध्यमातून एक सोलार ॲरे बनल्या जातो आता या ठिकाणी कॅल्क्युलेटर्स रनिंग ऑन सोलार एनर्जी नीड मार्जिनल पॉवर व्हेर ॲज पॉवर स्टेशन्स नीड पॉवर इन मेगावॅट कॅपॅसिटी म्हणजे या ठिकाणी अगदी छोटे छोटे डिवायसेस तुम्हाला माहिती असतील त्याच्या माध्यमातून अगदी कमी सोलार एनर्जीवर देखील ते डिवायसेस चालतात पण जेव्हा तुम्ही सोलार पॉवर प्लॅन्ट तयार करत असता तेव्हा तुम्हाला खूप मोठा एरिया लागत असतो तेवढे सोलार पॅनल लागत असतात आणि तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेशन जी काही आहे तर ती देखील कमी नसते ती अक्षरशः मेगावॅटमध्ये असते म्हणजेच इथं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ह्याची इफिसियन्सी हळूहळू वाढायली एक काळ होता की सोलार पॉवर प्लॅन्ट उभारणं हे खर्चिक होतं त्या मानांना आउटपुट नसायचं पण आज मात्र जग तिकडं वळलं आहे विशेषतः भारस भारतानं त्या ठिकाणी सोलार पॉवर प्लॅन्ट जे काही आहेत ते उभारण्यासाठी प्रचंड त्या ठिकाणी मेहनत घेणं चालू केलेलं आहे आणि आपण जवळपास त्या ठिकाणी एक लाख मेगावॅट जे काही आहे तर एवढी इलेक्ट्रिसिटी याच्या माध्यमातून तयार करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणून भारताच्या माध्यमातूनच स्थापन झालेलं आहे भारत त्याचा त्या ठिकाणी सध्या हेड म्हणून काम करतो आहे म्हणजे ही या ठिकाणी आपल्याला या सोलार एनर्जीमधली जी काही भविष्य आहे तर हे आपण त्या ठिकाणी म्हणजे भारतासारख्या देशानं हे ओळखल्याचं लक्षण आहे आणि आज जग हळूहळू त्या ठिकाणी सोलारकडं आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर सोलारचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती जी इलेक्ट्रिसिटी तयार होते तर ही डी सी असते आणि या ठिकाणी या डी सीला मात्र तुम्हाला कशामध्ये कन कन्वर्ट करावं लागतं बरं तर ए सीमध्ये कन्वर्ट करावं लागतं मोस्ट ऑफ दी डोमेस्टिक अप्लायन्सेस हे किंवा इंडस्ट्रीयल इक्विपमेंट हे त्या ठिकाणी ए सीवर चालत असतात त्यामुळं डी सी सोलार पॉवरला ए सीमध्ये कन्वर्ट केलं जातं विथ दी हेल्प ऑफ इन्व्हर्टर यावर एक क्वेश्चन येऊ शकतो की कशाच्या मदतीनं हे सगळं कन्वर्जन होत असतं विथ दी हेल्प ऑफ इन्व्हर्टर या डी सी सोलार पॉवरला ए सीमध्ये मध्ये कन्वर्ट केलं जातं त्याच्यानंतर सोलार एनर्जी इज अवेलेबल ओनली इन प्रेझेन्स ऑफ दी सनलाईट हे एक त्याचं लिमिटेशन आहे आणि त्यामुळंच फक्त दिवसाच त्या ठिकाणी सोलार एनर्जीचं फॉर्मेशन होत असतं मग याच्यावर उपाय काय मित्रांनो जी दिवसा सोलार एनर्जी तयार होत असते तर ती बॅटरीमध्ये स्टोअर केल्या जाते आणि त्याच्या माध्यमातून ती नंतर वापरल्या जाऊ शकते इथं बघा या ठिकाणी बॅटरीमध्ये या ठिकाणी ही एनर्जी स्टोअर केली जाते आणि नंतर काय केलं जातं बरं त्याचा वापर केला जातो म्हणजे सोलार सेलनं एनर्जी तयार केली ती डी सीमध्ये असती ही डी सी इलेक्ट्रिसिटी बॅटरीमध्ये स्टोअर केली बॅटरीमधून तिचा जेव्हा कधी आपल्याला वापर करायचा आहे तेव्हा इन्व्हर्टरच्या मदतीनं तुम्ही त्या ठिकाणी तिचं कन्वर्जन करून तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी वापरू शकता <coughs> ठीक आहे हा फ्लो चार्ट बघा डी सी पावर जनरेट झाली त्याचं कन्वर्जन ए सीमध्ये झालं विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काय केलं जातं बरं व्होल्टेज आणि करंट लेवल मेंटेन केल्या ले जाते आणि एकंदर या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे काही आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे सोडल्या जाते इन्व्हर्टरच्या मदतीनं डी सी टू ए सी आणि व्होल्टेज आणि करंट कमी जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर त्या ठिकाणी केला जातो तर इथं सोलार एनर्जीचे ॲडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेजेस जर बघितले कोणतंही पोल्युशन होत नाही पैसा वगैरे काही लागत नाही सण तुमच्याकडं काहीही मागत नाही ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच्या बाबतीत प्रॉब्लेम काय ह्याच्या बाबतीत प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा सनी डेज असतात जेव्हा सनी डेज असतात म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश भरपूर असतो अशा वेळेस दिवसा फक्त तुम्ही ह्याचं फॉर्मेशन करू शकता रात्री तुम्हाला निवांत आराम करावा लागतो सोलार थर्मल पॉवर प्लांट आपण या पहिल्या ह्याच्यामध्ये काय पाहिलं तर फोटो सेलचा वापर पहिला फोटो सेलच्या मदतीनं आपण डी सी इलेक्ट्रिसिटी तयार केली ती डी सीचं इन्व्हर्टरच्या मदतीनं ए सीमध्ये कन्व्हर्जन केलं पण दुसरा जो काही प्रकार आहे तर तो साधारणतः थर्मल पॉवर प्लॅन्टप्रमाणे सोलार थर्मल पॉवर प्लॅन्ट थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण त्या ठिकाणी कोल जे काही आहे तर या कोलला बर्न केलं त्याच्यापासून हीट मिळवली आणि त्या हीटच्या मदतीनं वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं स्टीममध्ये केलं आणि या स्टीमच्या मदतीनं टर्बाईन जे काही आहेत तर हे टर्बाईन रोटेट करून त्या ठिकाणी काय केलं बरं जनरेटरच्या मदतीनं या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटी मिळवलेली आहे आता बघा इथं काय करतोय तुम्ही तुम्ही इथंही स्टीमच मिळवतायत कशापासून वॉटरपासून मिळवतायत आणि वॉटरला त्या ठिकाणी वॉटरचं कन्वर्जन स्टीममध्ये करण्यासाठी तुम्हाला काय लागायला बरं हिट लागायली पण पहिल्या केसमध्ये तुम्ही कोलपासून हीट मिळवली होती आता तुम्ही काय केलं तर इथं या ठिकाणी या ऐवजी तुम्ही थोडासा वेगळा पर्याय निवडला तुम्ही जे काही सोलार रेज आहेत त्यांना केलं कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट म्हणजे एकत्र केलं आणि त्याच्यामधून त्या सगळ्या सोलार लेज रेजला एकत्र आणल्यानंतर प्रचंड अशी हीट जी काही आहे जी तयार झालेली आहे त्याच्या मदतीनं पुढची सगळी प्रोसिजर सेम पद्धतीनं केलेली आहे लक्षात घ्या थर्मल पॉवर प्लांट पेक्षा सोलार पॉवर प्लांट कोणत्या पद्धतीनं वेगळा आहे फक्त एकच वेगळे आहे ते म्हणजे तिथं कोलला बर्न करून तुम्ही हीट मिळवली होती इथं सोलार रेजला एकत्र करून तुम्ही हीट वाढवतायत तुम्ही त्या ठिकाणी तो एक प्रयोग केला असेल बघा तो विशिष्ट अशा लेन्सच्या मदतीनं त्या ठिकाणी सन रेज जे काही येतं तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट जेव्हा करता तर अक्षरशः त्या ठिकाणी कागद पेट घेतो हा साधा प्रयोग तुम्ही नक्कीच केलेला असेल म्हणजेच एकंदर त्या ठिकाणी तुम्ही सोलार रेजला कॉन्सन्ट्रेट केलं तर हिथं प्रचंड हिट तयार करू शकता ह्याच्या मदतीनं तुम्ही शाळेमध्ये कदाचित त्या ठिकाणी अंडी जे काही उकडणं असो किंवा भात शिजवणं असो असे छोटे छोटे प्रयोग देखील केलेले असतीलच ठीक आहे आणि इथं देखील साधारणतः त्याच प्रिन्सिपलचा वापर केला जातोय सोलार रेडिएशन हे थर्मल एनर्जी तयार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतो आणि ही सोलार थर्मल एनर्जीच्या मदतीनं तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता सोलार रेडिएशन हे जे काही आहेत तर मोठ्या प्रमाणामधल्या रिफ्लेक्टरच्या मदतीनं काय केल्या जातात रे कॉन्सन्ट्रेट केल्या जातात सोलार रेडिएशन जे काही यायल येतं हे रिफ्लेक्टरच्या मदतीनं कॉन्सन्ट्रेट केलं जातं साधारणतः या पत्तीचं जर स्ट्रक्चर आपण जर तयार केलं आणि हे सगळे असे रिफ्लेक्टर्स याच्यावर आतल्या बाजूनं जर बसवले जे काही सोलार रेज याय हे सगळे रिफ्लेक्ट होऊन एकाच पॉईंटला त्या ठिकाणी जमा होतील आणि इथं अक्षरशः प्रचंड असे त्या ठिकाणी हीट तयार होईल दिस सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द हीट एनर्जी विच इज देन यूज टू मेक दी स्टीम विच ड्राईव्ह दी टर्बाईन्स लक्षात आलं का इथं ही कॉन्सन्ट्रेट झालेली हीट एनर्जी जी काही आहे तर ती वॉटरला हीट करून त्याचं त्या ठिकाणी स्टेममध्ये कन्वर्जन करण्यासाठी यूज केल्या जाते आणि स्टीमच्या मदतीनं टर्बाईन रोटेट करून वाया जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते जे काही तुम्हाला सांगितलं तेच इथं फ्लोचार्टच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथं या ठिकाणी मित्रांनो आपला जो काही टॉपिक आहे तर तो टॉपिक संपलेला आहे